नमस्कार। महाराष्ट्रातल्या प्रबोधन चळवळीतील आणि पुरोगामी चळवळीतील नामांकित असे वक्ते व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव सर माझ्यासमोर बसलेले आहेत। मी त्यांच्याशी एका अर्थानं संवाद करण्यासाठी आलो आहे की आमचे महाराष्ट्रातले नामांकित वक्ते गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर यांचा गौरवांक आम्ही प्रकाशित करतो आहे। त्याच्यासाठी सरांच्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत। म्हणून सर, आपल्या कार्याचीही सुरुवात कशी झाली हे आपण सांगा, आणि आपण ज्या काळात साताऱ्यामध्ये नवीन प्राध्यापक झाला त्यावेळेला LBS कॉलेजमध्ये होता, त्यावेळेला सर डॉक्टर यशवंत पाटणे सर आपले विद्यार्थी होते, आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा त्यावेळेला नुकताच उमेदीचा काळ होता, आणि सर सरांचं वक्तृत्व, सरांचं बोलणं, सरांचा अभ्यास यामुळं आम्ही विद्यार्थी सरांना पाहण्यासाठी बस स्टँडपर्यंत सुद्धा जात होतो, आणि काही मुलीसुद्धा अगदी बस स्टँडपर्यंत सरांना कौतुकानं बस स्टँडवरती पाहत असायच्या। एवढं सरांचा एक प्रभाव साताऱ्यामध्ये त्या काळात होता, आणि म्हणून सरांशी संवाद साधण्यासाठी मी आलो आहे। सर, आपण त्याविषयी आमच्याशी संवाद साधावा। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव. आज माझ्या साताऱ्यातल्या LBS कॉलेजच्या काळाबद्दल मी बोलावं अशी अपेक्षा माझे मित्र डॉक्टर पार्लेकर संपतराव यांनी केलेली आहे. मी 1973 साली प्राध्यापक झालो आणि MA झाल्यावर नुकताच MA झालो होतो, प्राध्यापक लगेच झालो होतो. तुलनेने माझं वय लहान होतं आणि वयापेक्षा मी जरा जास्त लहान गेलो. त्यावेळेला प्रिन्सिपल असे चक्कर मारायला आले. त्यावेळा एक मुलगा स्टेजवर आला आणि माझ्या कानात सांगायला आला, लवकर पळ कारण प्रिन्सिपल आले तर तुला पकडतील. म्हणजे त्या मुलांचा समोर ऐकणाऱ्या सगळ्या मुलांचा समज असा होता की हा प्राध्यापक नाही आहे, हा कोणतरी विद्यार्थीच आहे, विद्यार्थीच आहे. आणि तो म्हणजे आपल्या पण समोर चांगलं बोलतोय पण आपण ऐकायला लागलोय. आता अशी माझी त्यावेळची अवस्था होती. 1973 ला मी काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावली इथं लागलो. पहिलं वर्ष तिथं झालं आणि 74 ते 78 मला तिथूनच, म्हणजे ज्याला आपण व्हिजिटिंग लेक्चरर म्हणू आपण, असं LBS कॉलेजला जावं लागलं. मी रेकॉर्डला तळमावळ्यात होतो आणि आठवड्यातले 2 दिवस मी तळमावळ्यात काम करत होतो. तर छोटं कॉलेज होतं ते आणि LBS कॉलेज मोठं होतं, तिथं मराठीच्या प्राध्यापकाची गरज होती. आणि मग तिथं मी 4 दिवस आठवड्यातनं जात होतो. 6 दिवस 7 दिवसापैकी 4 दिवस तिकडं असायचं, 4 5 दिवस आणि 2 दिवस इकडं असायचं. तर त्यावेळी माझ्या तिथल्या पहिल्या बॅचमध्ये यशवंत पाटणे, डॉक्टर यशवंत पाटणे आचार्य हे विद्यार्थी होते. आपले हे मांडके, विजय मांडके हे विद्यार्थी होते. लोकसत्तेचे वार्ताहर देशमुख हे तिथे विद्यार्थी होते. असे बरेचसे नामांकित विद्यार्थी होते आणि ते कॉलेज खूप मोठं आणि चांगलं, मुली तर फारच हुशार अशा, आणि क्राउडी कॉलेज होतं म्हणजे गर्दी खूप असायची. साताऱ्यातल्या संस्कृतीचं दर्शन तिथं घडायचं. साताऱ्यातलं ग्रामीण आणि शहरी असं दोन्हीचं दर्शन घडायचं. विशेषतः बहुतेक सातारा शहरातल्या मुली ह्या त्या कॉलेजमध्ये असायच्या. म्हणजे तिथलं माझा लाभलेलं वैभव सांगतो. म्हणजे TYBA ला शिवाजी विद्यापीठामध्ये ओळीनं पहिले 5 नंबर माझ्या विद्यार्थ्यांनी विचारले होते वा, असे अनेक नंबर आणि अनेक हे. त्यामध्ये यशवंत पाटणे हे एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, तैल बुद्धीचा, अत्यंत हुशार, तसा म्हटलं तर गंभीर आणि म्हटलं तर विनोदी अशा प्रकारचा एक विद्यार्थी आमच्या समोर येऊन बसायचा. पाटणे त्यावेळा विद्यार्थी असताना खूप लेखन करायचे, चांगलं लेखन करायचे, आणि त्यांना एवढी ऐकण्याची सवय होती चांगली, लक्ष देऊन ऐकायचे ते. आणि ते कॉलेजमध्ये त्यांना ज्यांचं व्याख्यान आवडेल, मांडणी आवडेल, विषय कुठलाही असो, त्या पिरियडला जाऊन बसायचे आणि सिरियसली तो पिरियड करायचे. बरोबर. माझ्या पिरियडला बऱ्याच वेळा ते, म्हणजे माझे विद्यार्थीच होते ते, मराठीचेच होते त्यामुळे ते माझे विद्यार्थी होते. आणि
अभ्यास चांगला करणं, संवाद चांगला साधणं, चर्चा चांगली करणं, पुस्तकं चांगली गोळा करणं, पुस्तकावर बोलणं आणि पुस्तकाचं समीक्षण करणं, आपल्या मित्रांच्या मध्ये बोलणं, असं एक खूप चांगलं ते विद्यार्थी दशेतच त्यांचं स्वरूप होतं. यशवंत पाटणे यांनी टी वाय बी एल असताना त्यांची कादंबरी प्रकाशित झाली पहिली. हो हा शेकोटी पहिली. हा शेकोटी का? हा ते म्हणजे आणि त्यावर खूप कौतुक, म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यामुळे प्राध्यापकांचंही कौतुक होतं. मी तर प्राध्यापक म्हणून गेलो तर पहिल्या दिवशी माझे गुरु डॉक्टर एस एस भोसले यांनी मला सांगितलं होतं की स्टुडंट इज द सुप्रीम कोर्ट ऑफ टीचर. तुम्ही कोण आहात, तुमची योग्यता काय आहे हे स्टुडंट ठरवणार आहेत. त्यामुळे स्टुडंटला प्रमाण मानून तुम्ही काम करा, अपडेट राहा, वेळेत कॉलेजवर जा आणि वेळ संपल्यानंतर अध्यासन बाहेर पडा, 15 मिनिटं आधी जावा आणि अध्यासन नंतर बाहेर पडा. कॉलेजमध्ये असल्यावर कॉलेज डोक्यात असलं पाहिजे आणि वर्गात असल्यानंतर आपण ज्या विषयावर बोलतो तो विषयच आपल्या डोक्यात असला पाहिजे, बाकी काही असता कामा नाही. त्या विषयावर तुम्ही जे बोलता यापेक्षा वेगळं कुणी बोलत नाही, बोलू शकणार नाही असं तुमच्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करून तुमचं काम करा असं मला मला खूप चांगल्या माणसांची म्हणजे मार्गदर्शन मिळालं, खूप चांगल्या माणसाचं सहवाशी मिळाला. त्यामुळं त्या वयातच मी म्हणजे असं तयार होत होतो. बाबा आमटेंना भेटायला एकदा पु ल देशपांडेंनी म्हणलेलं होतं. पु ल देशपांडे यांच्याबरोबर म्हणजे फेब्रुवारीच्या त्यांची तारीख ठरलेली होती, शनिवार रविवार 2 दिवस तिथं बैठक असायच्या आणि पु लनी मला 6 महिने आधी सांगितलं होतं की आपण जायचं आहे. आम्ही गेलो तिथं आणि पु ल म्हणजे पु ल सारखा मोठा माणूस असं का बोलतोय मला वाटलं, पण ते ओळख करून देत होते हा मुलगा फार हुशार आहे वगैरे वगैरे असं सांगत होते. बाबा आमटे माझ्याकडे पाहत होते. बाबा आमटे एक म्हणाले की पी एल ज्यादा तुझ्यासाठी एवढं सांगतोय, म्हणजे तुझ्यात काहीतरी स्पार्क असणार. मी तुला एकच गोष्ट सांगतोय, तू मला आता विषय सांगून जा. आणि 12 वर्षानंतर मला जगातलं कोणी भेटायला आलं तर त्याला मी सांगणार या विषयावर काही बोलायचं असेल तर एक ह्या विषयावरचा जागतिक लेवलचा विद्वान आमच्या ठिकाणी राहतो आणि त्याच्याशी बोला. आता बाबा आमटेंसारख्या माणसाने अशा प्रकारचा आशीर्वाद दिल्यानंतर हो म्हणजे त्याचा अर्थ मी एवढाच घेतला की एक चांगला विषय घ्या आणि त्या विषयात खोल जावा, म्हणजे ग्राउंड लेवलला जावा, अगदी तुमचं तलस्पर्शी असं नॉलेज असलं पाहिजे तुमचं त्या विषयातलं. हो आणि त्या पद्धतीनं आम्ही घडत होतो. गंबा सरदार यांचे एक आमचे 3 व्याख्यानं आम्ही ठेवली होती आणि त्या 3 दिवस आम्ही एकत्र होतो. त्यावर सरदार मला म्हणाले एलबीएसलाच नाही कोल्हापुरात ठेवली होती व्याख्यान, म्हणजे सुट्टीत काय ठेवली होती. आता तुमचं हे आहे ना शिवीम शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ त्याचा अभ्यास, हा याचं पहिलं रूप होतं ते शिवाजी विद्यापीठ मराठी वाङ्मय चर्चा मंडळ. हा आणि त्या चर्चा मंडळाचा मी अध्यक्ष होतो, मी सेक्रेटरी होतो. वैद्यनाथ महाजनना अध्यक्ष केलं होतं, मी सेक्रेटरी होतो. अच्युत माने होते, खूप विजय निंबाळकर होते, चांगली माणसं होती. 71 साली आम्ही ते सुरू केलं आणि त्याचं पुढं प्राध्यापकांनी ते उचललं आणि शिवाजी विद्यापीठ हे 8 साली झालं, म्हणजे मी शिवानंतर झाल्यानंतर ते झालं. हो बरोबर. हा शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, पण म्हणजे त्याचं ते पूर्वरूप. त्या संघटनेच्या वतीनं आम्ही 3 व्याख्यानं ठेवलेली होती यांची, गंबा सरदारांची. आणि सलग त्या 3 दिवसात गंबा सरदार मला म्हणाले की आपण महात्मा फुले नाही आहे, महात्मा फुले फार मोठे होते, पण तुम्ही एक करा की आयुष्यात दररोज 1 तास किंवा 2 तास फुल्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार प्रबोधन करण्यासाठी घालवायचं असं आता ठरवा. फुले स्वतःच्या बळावर सगळं काम करत होते, आपल्याला 1 तारखेला पगार मिळणार आहे, पगार घेऊन तुमचा संसार व्यवस्थित करा, तुम्ही चांगलं जागा जीवन, पण तुम्ही फुल्यांची मांडणी करायची विसरू नका. त्या सरदारांनी मला पुढे सांगितलं म्हणजे इचलकरंजीला प्रबोधिनी ज्यावेळेस सुरू झाली आणि त्यावेळी प्रबोधिनी कशी असावी याच्यावर आम्ही 3 दिवसाचं एक हे घेतलं होतं चिंतन शिबिर. आणि मग त्याच्यामध्ये बोलताना मी म्हटलं होतं की महात्मा फुले यात घेतले पाहिजे, त्यांनी मार्क्स आणि गांधी यांचं कॉम्बिनेशन घेतलेलं होतं. तर मी विनंती करणारा माझं भाषण केलं होतं, मी म्हणतो तुम्ही मार्क्स आणि गांधी घेताय आणि 25 वर्षांनी तुम्हाला वाटेल की अरे फुले पण ह्यात घ्यायला पाहिजे होते, असं व्हायला नको, म्हणून आत्ताच फुले तुम्ही त्यात स्वीकारा अशी विनंती करण्यासाठी मी भाषण केलं होतं. माझं भाषण होऊन मी खाली आलो, मी काही मुलगा होतो, मी काही कोणी मोठा माणूस वगैरे नव्हतो. हा पण
गंबा सरदारने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला म्हणाले तू फार छान बोललास आणि तू एक महत्वाची मांडणी केलीस, ती आता पास होणार नाही पण ती मांडणी महत्वाची आहे, पण तुला एक लक्षात ठेव म्हटले, तू फुल्यांच्या जवळ थांबू नकोस, फुल्यांचं अकॅडमिक डॉक्युमेंटेशन जर तुला वाचायचं असेल तर तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजे. फुल्यांनी ज्या भावना मांडल्या, फुल्यांनी जे विचार मांडले, ते विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये कशा पद्धतीनं आणायचे, त्याची चळवळ कशी करायची, त्याचं प्रबोधन कसं करायचं, त्यातली मूल्य कशी अकॅडमिक पद्धतीने मांडायची, याचं फुल्यांचा खरा खुरा शिष्य चांगल्या पद्धतीचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तुझं आता लक्ष असलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. आता असं अनेक लोकांनी आम्हाला म्हणजे प्रबोधित केलं, आमचं भरण पोषण केलं, त्यामुळं आम्ही भरभरून बोलत होतो कॉलेजमध्ये, भरभरून हे करत होतो, विद्यार्थ्यांना तयार करत होतो. विद्यार्थी खूप चांगले होते, अतिशय चांगली मुलं, तळमळ्याती आणि त्याच्याची अतिशय. आता आनंद विंकर हा माझा तळमळ्यात विद्यार्थी होता, तो मोठा लेखक झाला, पुढे कादंबरीकार झाला आणि खूप पुरस्कार वगैरे त्याने मिळवले. अवकाळी अवकाळी पावसाच्या वेळची गोष्ट नावाच्या त्यांच्या कादंबरीला 40 पुरस्कार मिळाले. म्हणजे असे चांगले विद्यार्थी लाभले, चांगले विद्यार्थी लाभणं ही शिक्षकाची प्राध्यापकाची एक संपत्ती असते. हे जे चांगले विद्यार्थी लाभले त्यामध्ये यशवंत पाटणे होते. यशवंत पाटणे हे अतिशय चांगले वक्ते आहेत. पहिले ते लिसनर आहेत, ते सारखं ऐकत असतात, समजून घेत असतात आणि ते कंझ्युम करण्याची कॅपॅसिटी त्यांची चांगली आहे, स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. जे वर्गात ऐकलेलं आता 40 वर्षापूर्वी म्हणजे 74, 75, 76 या काळात मी काय बोललो हे ते मला आठवण करून देतात. त्यावेळची वैशिष्ट्य काय होती हे सांगतात. जाहीरपणे स्टेजवर बोलताना थोडे भावना प्रधान होऊन बोलतात, म्हणजे त्यांच्या गुरुबद्दल त्यांच्या मनात जरा जास्त प्रेम असल्यामुळं ते थोडं भावना प्रधान होऊन बोलतात. काही वेळा माझं ते जास्त उदात्तीकरण करतात, परंतु म्हणजे त्यांचं स्मरण शक्ती खूप चांगली आहे. ते एम ए झाले आणि प्राध्यापक झाले. प्राध्यापक झाल्यानंतर एक अतिशय चांगला विषय त्यांनी पी एच डीसाठी निवडला. विजय तेंडुलकरांच्या नाटकावर त्यांची पी एच डी आहे. अतिशय चांगला विषय आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते पी एच डी केलेलं आहे. म्हणजे प्राध्यापक म्हणून त्यांचं काम तर खूप चांगलं आहेच, पण त्यापेक्षा एक महनीय वक्ता म्हणून त्यांनी महाराष्ट्रात गेली 25-30 वर्ष जे नाव कमावलं आहे ते फार महत्वाचं आहे, ते फार मोठं आहे. आणि शिवाजीराव भोसले यांच्यानंतर चांगल्या वक्त्यांची नावं घ्यायची झाली तर त्यात पाटण्यांचं नाव फार अग्रक्रमानं घ्यावं लागतंय. पाटण्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या भाषणांच्या मध्ये ते खूप मोठे विद्वान आहेत, पण ते ज्यावेळा भाषण करायला उठतात त्यावेळा समोरचा शेवटचा माणूस डोक्यात ठेवून भाषण करतात, त्यामुळे त्यांची भाषणं गाजली. म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये एकतर वाङ्मयीन शब्द तर असतातच, वाङ्मयीन कथा, काव्यमय भाषा, वाङ्मयीन कथा असतात, काव्यमय भाषा असते आणि त्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये ते एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्याचं भाषण करत असताना ते तो मूळ विषय त्यांच्या समोर असतो तो असतोच, पण परवा मी एक पुस्तक वाचलं असं म्हणतात आणि त्या पुस्तकाची ओळख करून देतात. हे पाटण्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे प्रबोधनाचं, त्या अर्थानं वाङ्मयीन सांस्कृतिक प्रबोधनाचं, मराठी साहित्याच्या विषयीच्या प्रबोधनाचं आणि मराठी जीवनशैलीमध्ये प्रासादिकता यावी, मराठी सामान्य माणसाच्या जीवनशैलीमध्ये आनंद यावा, सुख यावं, चांगले दिवस यावेत आणि विवेकवाद यावा, मुख्य मुद्दा तो आहे. माणसाने विवेकी बनलं पाहिजे हे त्यांच्या भाषणाचं एक सार असतं, चारित्र्य संपन्न बनलं पाहिजे हे त्यांच्या भाषणाचं सार असतं. त्यामुळं त्यांची भाषणं, त्यांचं मांडणी, त्यांची पुस्तकं, पाटणेंनी पुस्तकं खूप चांगली लिहिली, चांगली पुस्तकं लिहिली. चैतन्याचं चांदणं, चैतन्याचे चांदणे सारखं पुस्तक चांगलं लिहिलंय त्यांनी. शेकोटी त्यांची पहिली कादंबरी आहे. त्यांचे खूप पुस्तकं आहेत. सहावी सुख एक, सहावी सुख किती, सहावी सुख एक पुस्तक आहे, सहावी सुख नावाचं, सहावी सुख वेगवेगळी त्याच्यात. एकूण किती, एकूण त्यांची 12-13 पुस्तक. 12-13 पुस्तकं चांगल्या पद्धतीनं त्यांनी लिहिलीत आणि त्यापेक्षा महत्वाचं ग्रंथ वाचन प्रसाराचं काम त्यांनी सातारा केंद्र धरून ग्रंथ महोत्सव, ग्रंथ महोत्सव करून खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे ग्रंथालय समृद्ध व्हावीत, त्यामध्ये पुस्तकं जावीत आणि लोकांनी पुस्तके खरेदी करावीत,
प्रत्येकाच्या घरात एक ग्रंथालय असावं आणि त्या ग्रंथालयामध्ये पुस्तक असावीत. पुस्तक हे माणसाचं मस्तक बनवतं. हा विचार घेऊन पाटणीने जे काम केलंय ते अतिशय चांगल्या स्वरूपाचं काम केलेलं आहे. प्राध्यापकाचे ते नंतर प्राचार्य झाले. विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये ते प्राध्यापक होते. नंतर सातारमध्ये कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य झाले. तासगावला सुरुवात झाली. तासगावला हो बरोबर आहे. तासगावला ते सुरुवातीला प्राध्यापक होते. 86 हा बरोबर आहे. आणि त्यानंतर ते म्हणजे तासगाव सातारा असं त्यांनी काम केलं. आणि साताऱ्यामध्ये प्राचार्य म्हणून शेवटची 5-6 वर्षे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. चांगले प्राध्यापक त्यांनी गोळा केले. म्हणजे प्राचार्य जाणकार असेल तर अकॅडमिक प्राध्यापक कसे गोळा करतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे यशवंत पाटणे आहेत. आमचा गौतम काटकर म्हणजे इतिहासाचा संशोधक, त्याच्यासारखे अनेक प्राध्यापक त्यांनी चांगले जमा केलेत आणि ते महाविद्यालय खूप चांगलं त्यांनी केलं आहे. आता सेवानिवृत्तीचं आयुष्य ते जगतायत. या सेवानिवृत्तीच्या आयुष्यात सुद्धा ते खूप चांगलं काम करतायत. आणि सतत वाचन, लेखन, प्रबोधन, प्रवास. आणि पाटणेंचं मला दुसरं एक महत्वाचं हे वाटलं की पाटणे जेव्हा स्टेजवर उभं राहतात तर ते खूप संस्कार संपन्न पद्धतीने बोलतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि ते कृतज्ञ आहेत, ते विसरत नाहीत. जे प्राथमिक शाळेत त्यांना चांगले शिक्षक कोण भेटले, ह्याच्यामध्ये हायस्कूलमध्ये चांगले शिक्षक कोण भेटले, आता कॉलेजमध्ये माझ्यासारखा प्राध्यापक कस तर मी सामान्य माणूस आहे, पण पाटणेंना असं वाटतं की हे असामान्य टीचर आहेत. म्हणजे हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे नाहीतर माणसं विसरून जातात. विनयशीलता, हा बरोबर, हा विनयशीलता आहे, स्मरण चांगलं आहे. दाखल्याचे दाखले असे मांडतात, ते पुस्तकातले पानाच्या पानाशी जाहीर आपल्या सभांच्या मधून मांडतात. हे त्यांचं हे चांगलं आहे. त्यांचा आवाज खूप चांगला आहे. त्यांचं व्यक्तिमत्वही चांगलं आहे. आरोग्य चांगलं आहे. पाटण्यानं माझी आता विनंती आहे की आता आपण वयाच्या एका, आता त्यांचं वय काय, 63, हा म्हणजे साठी ओलांडलेली आहे तुम्ही, तर आरोग्य आणि कायमस्वरूपी काम काहीतरी चांगलं अकॅडमिक या दृष्टीनं ज्याला आपण मास्टर प्लॅन म्हणतो, ते सेवानिवृत्ती नंतरचा मास्टर प्लॅन आणि त्या मास्टर प्लॅनचं शिक्षण ड्रॉईंग घेऊन आपण काम करतो करावं. तुम्ही, मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला मी शुभेच्छा देतो. सर त्यांची एक वय, वडिलांची एक वैचारिक त्यांच्या पाठीमाग सामाजिकतेची एक बैठक आहे. संभाजीराव पाटणे सरांचे वडील पाटणे ना, म्हणजे जो संस्कार लावलाय तो पुरोगामी चळवळीतले एक अधोयरी असणारे त्यांचे वडील संभाजीराव पाटणे ते हायस्कूल शिक्षक होते. पण त्यांचा वाईमध्ये ते विकसित झालेत. पाटणे वाईमध्ये राणा चव्हाण यांच्या तालमीत ते तयार झालेत. आणि त्यामुळं पुरोगामी त्याचा वसा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने घेतलाय. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये होते. विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये ते मिशन विठ्ठलराम शिंदे जे होतं त्या मिशनमध्ये ते बौद्धिकदृष्ट्या तयार झालेले आहेत. ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक चळवळ, आंबेडकरी चळवळ आणि राजकारणामध्ये पुरोगामी पक्षांची चळवळ, या सगळ्या गोष्टीशी संभाजीराव पाटणे यांचे नाव जोडलेले आहे. आणि संभाजीराव पाटणेंनी स्वतः खूप काम केले. त्यांनी स्वतः खूप लेखन केलेलं आहे. त्यांनी स्वतः खूप रचनात्मक काम सुद्धा केलेलं आहे. त्याचा संस्कार पाटणेंच्यावर आहे. आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेले असल्यामुळं पाटणेंना जरा पलीकडचं दिसतं. पण एका चांगल्या वडिलांचं एक परंपरा घेऊन पाटणे काम करतायत, याबद्दल त्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे पुरेसे आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभावं. त्यांची मुलं, त्यांचं कुटुंब, संपूर्ण अवतीभोवतीचे माणसं, त्यांचे विद्यार्थी यांना चांगले दिवस यावेत अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि डॉक्टर पाटणे यांनी आता राहिलेलं जे काम असेल, जे बऱ्याच वेळेला प्रशासनाच्या खुर्चीत बसल्यानंतर आपणाला आवश्यक ते काम करता येत नाही, डॉक्टर विश्वास पाटील सुप्रसिद्ध लेखक, ते कलेक्टर होते, त्यांनी खूप चांगलं लिहिलं आणि ते शिस्तबद्ध काम करणारे ग्रस्त,
त्यामुळे त्यांनी खूप चांगलं पानिपत सारखी कादंबरी झाडाझुरती सारखी कादंबरी खूप लिहिलंय त्यांनी चांगलं. पण तरी मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही एवढं चांगलं लिहिता आणि एवढं चांगलं सखोल वाचता, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर तुमचं काही चालेल नाही. तर ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हा माझा श्वास आहे, पण मी प्रशासकीय सेवेत असल्यामुळं मागं राहिले काम. मी शिवाजी महाराजांच्यावर आता एक पुस्तक करतोय, ते चार खंडात येणार आहे आणि ते मूलभूत अशा स्वरूपाचं पुस्तक असणार आहे. अण्णाभाऊ साठेंची दर्दभरी दास्तान हे नवीन पुस्तक त्यांचं परवा आलेलं आहे. म्हणजे त्यांनी जसं शिस्तबद्ध पद्धतीनं काम केलं, बहुजन समाजातून नवे विद्वान जे आले आहेत त्यांनी काम कसं करावं याच्याविषयी त्यांच्यासमोर आदर्श तुलनेनं कमी असतात. दुर्गा भागवत किंवा त्यांची शास्त्रज्ञ असणारी बहीण यांच्यासमोर जसे आचार्य भागवतांचे आणि बाकीचे हे होते, दत्तवाहन पोतदारांसारखा हिमालय उभा होता काही लोकांच्या समोर, तसं बहुजन समाजामध्ये अजून नव्या पिढ्या तयार व्हायच्या आहेत. पाटण्यानं माझी विनंती आहे की नव्या पिढीनं तुमचं या श्रेयनामावलीमध्ये नाव घ्यावं, असं काहीतरी उरलेल्या विषयामध्ये करावं, महत्वाचा एखादा प्रोजेक्ट घ्यावा आणि तो प्रोजेक्ट फार चांगल्या पद्धतीने पुढे न्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन ते माझे विद्यार्थी होते त्याचा मला अभिमान वाटतो हे नमूद करून मी थांबतो. जय जय महाराज.